पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे माणुसकीला काळीमा लावणारी घटना घडली आहे, ज्यात टीएमसी नेत्याद्वारे महिलावर लैंगिक अत्याचार केला गेला. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. सोबतच पश्चिम बंगाल सरकार ममता बॅनर्जी विरोधातही नारेबाजी केली जात आहे. याच विरोधात आज नागपुरातील संविधान चौकात एबीव्हीपी कडून निषेध केला गेला. पश्चिम बंगालमध्ये जे महिलांवर अत्याचार होऊन राहिले हे बरे नाही आहे. नमस्ते, पायल किनाके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत मंत्री. आपल्याला माहित आहे, गेल्या 15 वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये महिलांचे यौन शोषण होत आहे. या घटना अजूनपर्यंत समोर आल्या नव्हता, या घटना आज समोर येत आहे. संदेशखाली प्रकरण जेव्हा आपण ऐकतो, हे संदेशखाली प्रकरणामध्ये मानवतेला हादरवणाऱ्या घटना समोर येत आहे. पश्चिम बंगाल म्हटलं की एक दुर्गा पूजा आपल्याला भव्य अशी आपल्या डोळ्यासमोर येते. त्या दुर्गा पूजा म्हणजे शक्तीचे रूप मांडणाऱ्या देवीचे आज तिथे हनन होत आहे, तिच्या अस्मितेचे हनन होत आहे, तिचे यौन शोषण होत आहे. तेही कुणा दुसऱ्यापासून नव्हे तर टीएमसी सरकार म्हणजे सत्तेत असलेली महिला शासन असलेली सरकार. आज त्या सरकारच्या नेत्यांनी म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांनी आपल्या पार्टीच्या ऑफिसमध्ये नेऊन महिलांचे यौन शोषण केले, त्यांच्या अस्मितेचे हनन करण्यात आले. अशी प्रकरण, संदेशखाली प्रकरण, हे मानवतेला आणि मानवतेला काळीमा पोहोचणारे प्रकरण आज देशभरामध्ये घडून आलेले आहे.